नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण जे रोज जय महाराष्ट्र म्हणतो ना, त्या संदर्भात आज कार्यक्रम, बरं का? कारण महाराष्ट्राचं जे लोकजीवन आहे त्यात गोंधळाला लय महत्त्व आहे. गोंधळ म्हणजे जागरण गोंधळ. जर घरात एखादं चांगलं कार्य झालं असेल किंवा चांगलं कार्य करायचं असेल, मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली असेल किंवा एखादी इच्छा बोलायची असेल, तरी पण गोंधळ केला जातो. आणि गोंधळातले पाच पावली चालून इकडं देवाला एक आवाज दिला जातो गाण्याच्या माध्यमातून, का सगळ्या देवाने आमच्या कार्यक्रमाला यावं बा. गोंधळ ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. गोंधळात एक महत्वाची जबाबदारी असती, का ही जी दिवटी आहे ना ती रातभर चालू ठेवायची, आणि त्याच्यात तेल घालायचा मान असतो तो मियावण्याचा, त्यालाच म्हणते दिवटिया. पाच पावलं चालून आल्यावर इकडं पहिलं पाय धुवायचा कार्यक्रम असतो. कोणाची जर इच्छा असेल तर ते पैसे वाळून गोंधळाला देऊ शकतात भाऊ. आणि याच्या पुढं जो कार्यक्रम असतो ना पूर्ण रातभराचा, तो असतो मंडपामध्ये. त्याच्यामुळे आपण गेलो होतो मंडपात. मंडपात गेल्या गेल्या आपल्याला वर आहे ना ही घोंगडी दिसली. घोंगडीला एक बारीक घंटी होती आणि ह्या घोंगडीखालीच जागरण गोंधळ झालं पाहिजे असं शास्त्र आहे. पुढं विधी जो असतो त्याच्यामध्ये ज्या परड्यावाले असतात त्यांचं परडी भरायचा कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये धान्य, पीठ, मीठ आणि अजून काही गोष्टी दिल्या जातात. आणि जर मालकाला इच्छा असेल तर काय आर्थिक देवाणघेवाणही होते. त्याच्यानंतर परत एकदा आरतीला सुरुवात होते. सदानंदाचा येळकोट, अंबाबाईचा उदोदो, भैरवनाथाचं चांगभलं, अशा सगळ्या देवांना वेगवेगळ्या गाण्यातून संबळाच्या तालावर बोलून घेतलं जातं कार्यक्रमाला. या आमच्या गोड मानून घ्या आमचा कार्यक्रम. आणि हे सगळी प्रोसिजर करीत असते ते गोंधळी. आणि गोंधळ जो राहतो मेन तो रात्री 12 वाजता उभा राहतो. 12 वाजता उभा राहिलेला गोंधळ विनोद, प्रबोधन आणि सगळ्या गोष्टीच्या मजा, हशी मजा करीत पाठपर्यंत चालतो. आणि पाठ याचा जो मुख्य कार्यक्रम असतो तो म्हणजे लंगर तोडायचा, तो होत असतो. आणि आता महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे भोजनाचा. अन्नदान केलं जातं आणि त्याच्यानंतर गोंधळ चालू होणार असतो. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. काही चुकत असेल तर कमेंट करा. आणि जर आपण नवीन असाल तर मला फॉलो करा. धन्यवाद.